दादांच्या बालेकिल्ल्यात जरांगेंची सभा। जरांगेंची तोफ पुण्यात धडाडणार। पुण्यातल्या सभेवरनं जरांगेंचे गंभीर आरोप। मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटलांची शनिवारी जंगी सभा झाली। जालन्यातल्या अंतरवाली सराठीत लाखोंची सभा घेत जरांगेंनी सरकारला अल्टिमेटमची आठवण करून दिली। जालन्यातील ऐतिहासिक सभेनंतर आता अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटील धडक देणार आहेत। पुण्यात जरांगे पाटलांची सभा होतीये, मात्र दादांच्या बालेकिल्ल्यातल्या सभेवरनं जरांगे पाटलांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत। सभेच्या वेळी इंटरनेट बंद पाडून सभा फ्लॉप करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। जरी त्यांनी मीडियाचं नेट, आमचं नेट जरी बंद केलं असलं तरी तुमचं नेट बंद करायचं जनतेच्या हातात, हे लक्षात राहू दे की आम्ही लोकांना पाणी पाजू शकलो असतो, मोटरी चालू असते तर मोटरी सुरू करा होतो, आमच्या रानात पाणी नाही राहिलं, भांड्या सुद्धा नाही राहिलं, मोटर सुरू करायचं ठरवलं आम्ही तर मोटर लाईटच नव्हती। हिंसाचार म्हणून जरांगे घडून आणणार असं स्टेटमेंट झालं, ते सरकार पक्षाचेच कार्यकर्ते आहेत ते सुद्धा, म्हणजे तुम्हाला घडून आणायचा होता का नाही घडला, करोडोनं मराठा आलं होतं करोडोनी। पुण्यातल्या राजगुरुनगर इथे 20 ऑक्टोबरला जरांगे पाटलांची सभा होतीये। खेड शिवापूर मराठा मोर्चाकडून जरांगेंच्या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 ऑक्टोबरला संपतोय। 22 ऑक्टोबरला जरांगे आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत। यापूर्वी मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात जरांगे पाटलांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं, मात्र पहिल्यांदाच मराठवाड्याबाहेर जरांगेंची जंगी सभा होईल। अजित पवारांचा गड मानला जाणाऱ्या पुण्यात जरांगे पाटलांची सभा होतीये। सरकारला दिलेला अल्टिमेटम संपण्यापूर्वी अवघे 4 दिवस बाकी असताना जरांगे पाटील आता पुणे जिल्ह्यात सभा घेणार आहे। पुणे जिल्हा म्हणजे अजित पवारांचा बालेकिल्ला, त्यामुळे या जिल्ह्यातनं सरकारला जरांगे पाटील काय इशारा देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जुन्नरहून हेमंत चापुडेसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।